नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. लाडकी बहीण योजनेचा उर्वरित महिलांना मिळणार लवकरच लाभ. अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनात भरीव वाढ. आणि ठाण्यात उत्साहात साजरा होणार संकल्पाचा संकल्प दांडिया. राज्यातील बहिणींना दिवाळीच्या भाऊबीजेआधीच खास भेट मिळणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील 1,90,00,000 बहिणींच्या खात्यात लाभ जमा झाल्याची घोषणा केली आहे. उर्वरित 60,00,000 महिलांना लवकरच लाभ मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली. फडणवीस शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात बोलत होते. त्यांनी आश्वासन दिले की एकही भगिनी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही. या मेळाव्यासाठी राज्यभरातून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. फडणवीस म्हणाले की महिला सक्षमीकरण हे सरकारचं प्रमुख ध्येय आहे. भाऊबीजेच्या उवाळणीपूर्वी सर्व बहिणींना लाभ मिळावा यासाठी शासनाच्या वतीनं तत्पर प्रयत्न केले जात आहेत. महिला सशक्तीकरणाच्या ध्यासातून लाडकी बहीण योजनेला मिळालेला हा प्रतिसाद यशस्वी ठरला असून या योजनेतून लाखो महिलांना आर्थिक मदतीचा हात दिला जातोय. अंगणवाडी सेविका महिला मदतनीस तसंच होमगार्ड आणि कोतवालांच्या मानधनात महायुती सरकारनं भरीव वाढ केली आहे. अंगणवाडी सेविकांना 15,000 रुपये आणि अंगणवाडी मदतनीसांना 8,000 रुपये मानधन देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. लाडकी बहीण योजनेच्या अर्जदारांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरात 4,860 विशेष शिक्षकांच्या पदांची निर्मिती केली जाणार आहे. शिवाय कोतवालांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना लागू केली जाईल. होमगार्ड किंवा कोतवालांच्या कामकाजाच्या दरम्यान मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला गेलाय. गर्भदांडिया रसिकांचे ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडतं ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा संकल्प दांडिया उत्सव. हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारं एक अनोखं नातं. संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदानं साजरे केले जातात. त्याप्रमाणेही यंदाही 2000 सालापासून सातत्यानं मोठ्या प्रमाणात जोशात आणि उत्साहात साजऱ्या केल्या जाणाऱ्या नवरात्र उत्सवाचं आयोजन शिवसेना उपनेते आणि संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांच्यातर्फे येत्या 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबरपर्यंत रघुनाथनगर इथे करण्यात आले. संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दांडिया 2024 याचं यंदाचं 19वं वर्ष असून बेस्ट ग्रुप डान्सरला पहिला पारितोषिक 1,00,000 तर बेस्ट ग्रुप डान्स दुसरं पारितोषिक 50,000 आणि बेस्ट ग्रुप डान्स तिसरं पारितोषिक 25,000 आणि बेस्ट ग्रुप डान्स चौथं पारितोषिक 15,000 बेस्ट ग्रुप डान्स 10,000 तसंच 10 उत्तेजनार्थ ग्रुपला प्रत्येकी 5,000 रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. बेस्ट फिमेल डान्सर आणि बेस्ट मेल डान्सर यांना अँड्रॉइड फोन गिफ्ट देणार असून इतर दांडिया रसिकांना विविध आकर्षित गिफ्ट वाउचर्स आणि अनेक बक्षिसं दिली जातील. दररोज बेस्ट फेस फिमेल आणि बेस्ट मेल अशी स्पर्धा देखील सोशल मीडियावर आयोजित केली जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण प्रत्येक दिवसाचं मोफत पासेस उपलब्ध करून दिलेली आहेत. तरी सर्व गर्भारसिकांनी पासेस घ्यावेत असं आवाहन यावेळी आयोजक आणि संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना केलं. दरवर्षीप्रमाणे या नवरात्र उत्सवाला उद्यापासून सुरुवात होते. सर्वप्रथम मी ठाण्याच्या सर्व गर्भारक्षांना आणि नागरिकांना उद्या नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देतो. त्याचबरोबर उद्या नवरात्र उत्सव सुरुवात होत असताना उद्या सकाळी आमची प्राणहित आणि उद्या होणार आहे. उद्या सकाळपासून या नवरात्र उत्सवाला या मंदिरातून चालू आहे. पण यंदा खास करून 19 वर्ष नवरात्र उत्सव आम्ही करतो आहे. पण यंदा 19वं वर्ष असताना दुर्गा माता ते आज येऊन बसलेली आहे आणि ती तिथे असल्यामुळे तिची सेवा करण्याची आम्हाला मिळालेली आहे आणि ती करण्याची संधी या वर्षीपासून मिळते आहे. आणि ती करत असताना आपण सर्व ठाण्याच्या दांड्या रसिकांना आणि सगळं महाराष्ट्राच्या रसिकांना उद्यापासून या संकल्प पुस्तकांना भाग्य आपण सर्वजण याला भेट द्यावी अशी म्हणायची इच्छा आहे. आणि 19 वर्ष करत असताना आम्ही लोक आपल्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राच्या गाव देशामध्ये हा दांड्या यूट्यूबच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून यावर्षी नवीन समर्थ स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या समोर येते.
त्यांनी दहीहंडीमध्ये एवढा मोठा इव्हेंट केलाच आहे, आपण आपल्या माध्यमातून बघितलंच आहे, पण यावर्षी त्यांना नवरात्र उत्सव पण आम्ही दिला आहे आणि त्या माध्यमातून संपूर्ण टीम त्यांची मला वाटतं नवरात्र उत्सवमध्ये या कार्यशाळेच्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम सक्सेसफुल करतील. मी रोज त्यांना टी व्हीच्या माध्यमातून हस्तचित्रामध्ये आपण बघत असतात, पण ते आज खरंच ओपन परफॉर्म करण्याच्या माध्यमातून जी तयारी झालेली सुरुवात करतील ते असतात आणि ते उद्या तुम्हाला उद्यापासून त्यांचा परफॉर्म दिसेलच. आणि या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे हिंदी असे मराठी असे सर्व कलाकार या मंडळाला भेट देत असतात, आपण दरवर्षी बघितलंच नाही, पण यावर्षी पण त्याच पद्धतीने हिंदीमधील असतील मराठीमधली असतील सर्व कलाकार इथे भेट देतील. त्याचबरोबर आमच्या सन्माननीय नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजित पवार साहेब आणि सर्व मंत्री आणि आमचे सर्व नेते या मंडळाला भेट देतात. शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आणि संजय राऊत यांच्यावर कडाडून टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या अलीकडील प्रेस कॉन्फरन्स पाहून म्हस्के यांनी निराशा व्यक्त केली आहे, त्यांच्याप्रती वाईट वाटत असल्याचं सांगत त्यांनी आरोप केलाय की उद्धव ठाकरे यांचा अप्रोच शिथिल झाला असून ते आता बॅकफूटवर गेलेत. म्हस्के यांच्या मते उद्धव ठाकरे यांना शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांचा पाठिंबा मिळत नाही, ज्यामुळे ते शांत झालेत. त्यासोबतच ते म्हणाले की संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त महत्त्व दिलं जातंय. हिंदुत्व आणि गोमातेबद्दल बोलण्याची अपेक्षा उद्धव ठाकरेंकडून होती, मात्र त्यांनी तसं काहीही केलं नाही. म्हस्के यांनी काँग्रेस खासदार दिनेश गुंडूराव यांच्या सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंकडून निषेध होईल अशी अपेक्षा व्यक्त केली गेली, पण तेही झालं नाही. म्हस्के म्हणाले की आम्ही याचा तीव्र निषेध करतोय. त्यांनी आणखीन पुढे जाऊन काँग्रेस खासदार गुंडूराव यांनी 24 तासात माफी मागावी, अन्यथा महाराष्ट्रात त्यांना पाय ठेवू देणार नाही अशी तीव्र भूमिका घेतली आहे. म्हस्के यांनी आरोप केला की उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात त्यावर काय बोलणार हे देखील निश्चित नाही, कदाचित सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून अजून स्क्रिप्टची मंजुरी आलेली नसल्याचं त्यांनी सुचवलं. नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या नेतृत्वावर कडक शब्दात टीका केली असून दसरा मेळाव्याच्या काळात शिवसेनेतील गटविरुद्धचं राजकारण अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत. कायद्याच्या बाबतीत भाजपच्या घरची भांडी घासतोय का अशा पद्धतीचे वक्तव्य करून संविधानाचा अपमान संजय राऊत करताय. खऱ्या अर्थाने संविधानाचा अपमान संजय राऊत करताय. कायदा आणि त्याच्याबद्दल भांडी घासतोय का अशा पद्धतीची वक्तव्य करणं संजय राऊतांना शोभतं का? कदाचित पवार साहेबांच्या घरची भांडी ते घासून आले असतील, सकाळी सकाळी जातात आणि त्यामुळे तीच भांडी घासण्याचा जो काही विषय आहे तो त्यांना नंतर आठवला असेल, कदाचित काल रात्री घासायचे विसरले असतील. म्हणून अशा पद्धतीने संविधान, कायदा म्हणजे काय? संविधान. आणि संविधानाबाबतीत खऱ्या अर्थाने संविधानाचा अपमान संजय राऊत करत आहेत. ठाण्याच्या वागळे स्ट्रेट येथील हनुमान नगरमधील व्यंकटरमणा फूड स्पेशालिटीज लिमिटेड या वेफर्स आणि केस बनवण्याच्या कंपनीला बुधवारी दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. कंपनीतील 4 सिलेंडरच्या स्फोटांमुळे ही आग आणखीनच भडकली. सुट्टीमुळे कामगार बचावले असून ड्युटीवरील एका सुरक्षा रक्षकाचीही सुखरूप सुटका करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली. व्यंकटरमणा फूड स्पेशालिटीज लिमिटेड या कंपनीला दुपारी आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाण्यातील वागळे स्टेट येथील ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबासह 7 टँकर, कल्याण डोंबिवलीचे 2, भिवंडी निजामपुराचा 1, मीरा भाईंदरचे 2 तसंच खासगी 6 टँकरच्या मदतीनं ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. यावेळी हायराईज फायर वॅनसह 100 वॉटर टँकर वाहन आणि रेस्क्यू वाहनाचाही उपयोग करण्यात आला. कंपनीतील कागदी सामान, वेफर्स बनवण्यासाठी ठेवलेल्या तेलाचा साठा इत्यादींनी अचानक पेट घेतला होता. त्यात 4 सिलेंडर्सचाही स्फोट झाल्यामुळे ही आग आणखीनच भडकल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनीही यावेळेला मदतकार्य केलं. रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास म्हणजे सुमारे 4:30 तासांनी ही आग आटोक्यात आणण्यात आली. यावेळेला गांधी जयंतीनिमित्त सुट्टीमुळे कंपनीतील सर्व कामगार बचावले तर कंपनीतील 4 सुरक्षारक्षकांची सुखरूप सुटका करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली. या आगीचं नेमकं कारण समजू शकलं नसल्याचंही अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितलं.
पावसाळ्यापूर्वी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून नालेसफाई करण्यात येत असते. मात्र नालेसफाई करूनही पावसाळ्यात अनेकदा नाले तुंबून पाणी रस्त्यावर येत असतं. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन पालिकेच्या माध्यमातून आता 9 प्रभाग समितीत असलेल्या 35 नाल्यांची बांधणी दुरुस्ती करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी 199 कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आलाय. त्यात पहिल्या टप्प्यात 100.45 कोटींची कामं केली जाणार असल्याची माहिती पालिकेनं दिली. ठाणे महापालिका हद्दीतील दरवर्षी कोट्यवधी निधी खर्च करून नाल्यांची सफाई करण्यात येते. असं असलं तरी पावसाळ्यात मात्र नालेसफाईचा फडशा उडालेला असतो. पावसाळ्यात नाले तुडुंब भरून वाहतात, त्याचं पाणी अनेकदा रस्त्यावर येतं. त्यामुळे नागरिकांनाही नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं. तसंच नालेसफाईवरूनही पालिका प्रशासनावर चौफेर टीकाही करण्यात येते. याची दखल घेत आता ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील नाल्यांचा सर्व्हे करण्यात आला होता. त्यात काही नाल्यांची दुरुस्ती बांधणी करणं गरजेचं असल्याचं निदर्शनास आलं. त्याची यादी पालिकेच्या संबंधित विभागानं केली. या नाल्यांच्या कामांना किती खर्च अपेक्षित आहे त्याचा तपशीलही तयार करण्यात आला आहे. निविदा प्रक्रियाही अंतिम झाल्याची माहिती पालिकेनं दिली आहे. येत्या महिनाभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. ऑनलाईन व्यवहार सायबर गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. तसंच सायबर गुन्हेगारीला बळी पडणाऱ्या लोकांची संख्याही खूप मोठी आहे. यावर्षी ऑगस्टपर्यंत सायबर गुन्ह्यांची संख्या 471 इतकी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाही गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांसमोर गुन्हेगारांचं आव्हान कायम आहे. आता बहुतांश व्यवहार हे ऑनलाईन UPI फोन पे सारख्या माध्यमातून होत आहेत. त्यामुळे फसवणुकीच्या तक्रारींची संख्या वाढती आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 8 महिन्यातच 2000 अधिक तक्रारीत वाढ झाल्याचं चित्र आहे. 2023 सायबर तक्रारीचं प्रमाण 16,000 आसपास होतं. मात्र यंदा सायबर तक्रारींची संख्या 18,000 पार गेल्याची माहिती आहे. कोरोनानंतर सायबर गुन्ह्यांची टक्केवारी 95% एवढी आहे. कोरोना काळानंतर ऑनलाईन पेमेंट पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. सर्वसामान्य माणसापासून सगळेच ऑनलाईन देवाणघेवाणीचा आर्थिक व्यवहार करू लागले. त्यामुळे सायबर गुन्हेगारांचं फावलं आहे. ठाणे पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर विभागाची आता उभारणी केली आहे. त्यामुळे काही प्रमाणात सायबर गुन्हेगारांना चाप बसलाय. ठाणे पोलिसांची जनजागृती, सायबर गुन्हे आणि फसवणुकीच्या तक्रारी ही चिंतेची बाब होऊन बसली आहे. त्यातच आधुनिक व्यवहार प्रणालीच्या विविध प्रकारात सायबर गुन्हेगार भूल थापा मारून अनेकांची आर्थिक फसवणूक करतायत. त्यामुळे ऑनलाईन व्यवहाराबाबत काळजी घेणं आवश्यक असल्यानं ठाणे पोलिसांनी अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती सुरू केली आहे. अनेक शाळा, महाविद्यालयं, गृहसंकुलांमध्ये समुपदेशन करून सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित राहण्याच्या उपाययोजना समजावून सांगण्यात आल्या आहेत. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेचा उर्वरित महिलांना मिळणार लवकरच लाभ. अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनात भरीव वाढ. आणि ठाण्यात उत्साहात साजरा होणार संकल्पचा संकल्प दांडिया. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आय डी आवाज माझा @tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी आज ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.